पालक म्हणलं की सगळ्यांनाच खायला नको वाटतं पण पन पालक पनीर मात्र सगळेच जण आवडीने खातात तर आज आपण ढाबा स्टाईल पालक पनीरची रेसिपी पाहणार आहे हे पालक पनीर बघू शकता तुम्ही कलर काय छान आला आहे आणि क्रीमी टेक्शर आलं याला मस्त असं ढाबा स्टाईल दिसते अगदी तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आधी आपल्याला पालक थोडंसं शिजवून घ्यायचं आहे मी पालकाची जी पानं आहेत ती निवडून स्वच्छ धुवून घेतलेली त्यानंतर कट करून घेतली आहेत आता हे कढईमध्ये टाकून आहे तुम्ही आखी पानं घेतली तरी चालतील मी कट करून घेतली आहेत त्यानंतर एक टोमॅटो घेतला मी चिरून तो पण यामध्ये टाकून आहे टोमॅटो पण आपल्याला थोडंसं शिजवून आहे जेणे की पालक पनीर जे आहे ते खूपच मस्त लागतं आता ही पालक कढईमध्ये थोडी जास्त वाटते पंजर जशी शिजेल तशी आपोआपच कमी होते यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी बघू शकता तुम्ही मी पाव ग्लास पाणी टाकले फक्त जास्त पाणी टाकायचं नाही बिलकुल आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते ती तीन मिनटं फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरती मध्ये मी झाकण काढलं आहे आणि थोडंसं हलवून घेते पालक पनीरसाठी जो आपण पालक शिजवतो तो बिलकुल जास्त शिजवायचा नाही आहे नाहीतर कलर जो आहे पालकाचा तो कमी होतो म्हणजे हिरवा नाही राहणार तर इथे दोन ते तीन मिनटं झाली आहेत पालक शिजलाय पाणी बघू शकता तुम्ही आपण थोडंच पाणी टाकलेलं तरी देखील पाणी राहिलं आहे कढईमध्ये आता ही पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे टोमॅटो सकट आणि फिरवून घ्यायचे बारीक पेस्ट करायची तर मी इथं पेस्ट करून घेतली आहे अगदी हिरवीगार अशी पेस्ट झाली आहे तुम्ही बघू शकता पालक जास्त शिजवायचं जा नाहीये म्हणजे छान अशीच हिरवी पेस्ट राहते तर आता हे जे पाणी उरले ते नंतर आपण पन पालक पनीर ॲडजस्ट करण्यासाठी टाकणार आहे बाजूला ठेवून देऊयात आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे फुटले छान आता यामध्ये खडे मसाले टाकायचेत तीन ते चार मिरे घेतलेत लवंगा घेतल्यात दोन तमालपत्र दालचिनी आणि दोन वेलची हे खडे मसाले आपल्याला तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत खडे मसाले परतले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आता कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात इथे कांदा मी परतून घेतलाय छान लालसर असं झालाय यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट टाकायची आता हे पण तेलावरती थोडस परतून घ्यायचंय आता यामध्ये मसाले टाकायचे एक चमचा लाल मिरची पावडर अगदी थोडीशी हळद टाकायची पाव चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला एवढेच मसाले टाकायचे आहेत आणि हे थोडेसे तेलावरती परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झालेत यामध्ये आता पालकाची पेस्ट टाकून घ्यायची आहे मिक्स करून घेऊयात आता जे पाणी पालक शिजवून राहिलेलं ते पाणी मी यामध्ये टाकून घेते जेणेकरून की पालकाचा जो पौष्टिकपणा आहे तो पूर्णपणे यामध्ये येईल यामध्ये सोयीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय थोडीशी कसुरी मेथी घेतली मी या प्रकारे हातावरती सोळून टाकायची पंजाबी भाज्या असतात त्यामध्ये कसुरी मेथी खूपच छान लागते कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे यापेक्षा जास्त पातळ करायची नाही आपल्याला यामध्ये बटर टाकते एक चमचाभर त्याचबरोबर मी इथे दोन चमचे साई घेतली आहे दुधावरची जी घरातली साई असते तीच घेतली आहे ही, ही फेटून टाकते यामध्ये तुमच्याकडे जर क्रीम असेल तर ती देखील वापरू शकता तुम्ही यामुळे खूपच छान क्रीमी अशी टेस्ट येते पालक पनीरला हे मिक्स करून घेऊयात एकदा आता कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचा हा पालक खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे फक्त तीन ते चार मिनटं पालक छान आहे पनीर जे आहे ते सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आपल्याला मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेत तुकडे करून पनीर मी फ्राय करून वगैरे घेत नाही आहे असंच टाकते तुम्हाला हवं तर तुम्ही फ्राय करून घेऊ हो शकता आता एकदा मिक्स करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं वाफ काढायची आहे जास्त वेळ वाफायचं नाही आहे पनीर तर इथे आपलं पालक पनीर तयार आहे हे बघा काय मस्त टेक्स्चर आलं आहे अगदी क्रीमी असं झालं आहे आणि पालक पनीरचा कलर बघा अगदी हिरवागार तसाच आहे मस्त असं दिसतंय अगदी ढाबा स्टाईल प्लेटमध्ये काढून घेऊयात पालक पनीर हे पालक पनीर तुम्ही तंदुरी रोटीबरोबर पराठ्याबरोबर किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता मस्त असं लागतं पालक शिजवताना खूप जास्त शिजवायचं नाही आहे म्हणजे पालक पनीरचा कलर मस्त असा राहतो त्याचबरोबर छान क्रीमी असं झालं आपलं पालक पनीर तर नक्की करून बघा याप्रकारे मस्त असं होतं सगळेच जण आवडीने खातील तर करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू